नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे लिहिलेले संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आणले. जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला वंदना दिली जाते, भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. याचे औचित्य साधून आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण माजी सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, दत्ता गायकवाड तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. स्वच्छता अभियानामध्ये सर्व जनतेने सामील झालं पाहिजे, कारण जर देश विकसित करायचा असेल तर आपण गुलामगिरीमधून निघालो पण आपण विकसित झालो नाही. पण मागच्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे गांधीजीचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं. स्वच्छता अभियानामध्ये मोदी साहेबांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवले, तर आपल्या सर्व जनतेने स्वच्छता अभियानामध्ये सामील झालं पाहिजे. कचरा कुठे टाकलं नाही पाहिजे. हा देशाचा विकासाचा पाया आहे आणि तिथून पुढे देशाचा विकास होत राहील. पण मागचे 75 वर्ष स्वातंत्र्यामध्ये झालो पण 75 वर्षामध्ये जगामध्ये देश आपल्या पाठीमागे होता. पण मागच्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर मोदी साहेबांनी जगामध्ये आपल्या देशाला पुढे नेले आणि ही सर्व ताकद म्हणजे आपल्या देशातील जनतेच आहे. जनतेच्या ताकदीने मोदी साहेब पुढे काम करत आहेत. मी पुन्हा एकदा गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपला देश विकसित झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, कारण ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली असे वीर जवान यांना आपण जर श्रद्धांजली देत असो किंवा ह्यांचा पण सन्मान करत असो तर आपल्या देशाचा सन्मान केला पाहिजे आणि देशाचा सन्मान केला तरच ह्या बलिदानाची किंमत आपल्याला देता येईल. ही किंमत त्याची देणार नाही पण ती आपण देशाच्या हितासाठी काम केल्याच्या नंतर आपण त्या बलिदानाचं काहीतरी चालतं करायचं समजू. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.